नमस्कार, मी आज होळीसाठी फुनक्याची रेसिपी बनवली आहे. आमच्याकडे खानदेशात होळीसाठी पारंपरिक पद्धत म्हणजे फुनके, चिंचेचं पन्हं आणि काडके म्हणतात त्याला, गोड जाड शेवाळ्या असतात ते गुळामध्ये शिजवतात, तोच पारंपरिक नैवेद्य आत्ता अलीकडे पुरणपोळी बनवायला लागले. हिवाळ्यात जर फुनके खायचे असतील तर कढीबरोबर सर्व करतात, कढी आणि फुनके. आणि उन्हाळ्यात जर फुनके खायचे असतील तर चिंचेच्या पन्हासोबत, म्हणजे त्याचा एक उद्देश असाही आहे, पचायलाही हलके असतात आणि जे आपल्याला कॅल्शियम मिळणार असतं ते आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात ते ॲबझॉर्ब होतं. हिवाळ्यात जर बनवायचे असतील फुनके तर आपल्याला कढीसोबतच करावे लागतात, कारण ते वाटूळ असतात, डाळीचा पदार्थ असतो, त्यासाठी कढी, गरमागरम कढी आणि गरमागरम फुनके. उन्हाळ्यात तर आपण चिंचेच्या पन्हासोबतच देतो. आमच्याकडे फुनक्याचा अर्थ म्हणजे खानदेशात लाडकं, अगदी लहान मुलं जे लाडकं असतं त्याला आजी किंवा आत्या म्हणते, अरे काय एवढं फुनका आहे रे तो लाडका फुनका. चवळीची डाळ भिजत घातली आहे मी, एक मोठा कप. ही चवळी असते तिची डाळ तयार होते, त्याची डाळ आपण घेतो आहे, त्याचेच फुनके बनवतो आहे आज. त्यात थोडी मी अगदी पाव कपपेक्षा कमी चणा डाळ पण घेतली. ही पिवळी चणा डाळ दिसते, फक्त चणा डाळचे पण फुनके बनवू शकतो, पण आज आपण चवळीचे बनवतो आहे. डाळ पाण्याने धुवून डाळीचे तिप्पट पाणी घेतलं आहे. 4 ते 5 तास भिजून घ्यायची तिला, जास्त नाही भिजवायची, रात्रभर नाही भिजवायची, तिचं जास्त उग्र वास येतो आणि लवकर खराब होते ती डाळ, त्यासाठी आपण 5 तास भिजून घेतली. 2 वेळा पाणी बदलून धुवून घ्यायची, चवळीच्या डाळचा वास येतो. मिक्सरच्या भांड्यात घेतली मी 4 ते 5 हिरवी मिरची घ्यायची, तिखट मिरची घ्यायची, नसेल हिरवी मिरची तर लाल मिरची टाकू शकतात किंवा लाल तिखटही टाकू शकतात. थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे, जिरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे. वाटणार थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं, अगदी थोडं पाणी टाकायचं, नसेल वाटली जात तर. असे जाडसर वाटून घेतले आपण, ना जाडसरच ठेवायचे. त्यात मी हिंग घालणार आहे, थोडी हळद, मीठ चवीनुसार, कोथिंबीर वाटणात घातली तरी चालेल, छान कलर असा हिरवा येतो. कांदा घेतला आहे, 2 कांदे चिरून घेतले आहेत मी, नाही घातला कांदा तरी, कांदा घातल्याने हलकं असतं ते, पोकळं म्हणतात त्याला, पोकळं येतं फुनकं छान. इकडे आपण स्टीमर तयार केलं आहे, पाणी ठेवलं आहे मी, एका पातेल्यात पाणी ठेवलं, वरती चाळणी ठेवली, त्याला तेल लावून घेतलं आहे, पाणी ठेवलं आहे, बघू शकता उकळतं आहे. तुम्ही इडली पात्रातही करू शकता, मोदक पात्रातही करू शकता, किंवा अशी चाळणी ठेवून सगळं असं हलक्या हाताने कालून घ्यायचं आहे. आपले 2 व्हिडिओ झाले आहेत, गेल्या होळीत पण आपण टाकला आहे एक फुनक्याचा व्हिडिओ, एक चिवळचे फुनके टाकले. होळी स्पेशल फुनके येते आपले, खानदेशात फुनके म्हणायचं पद्धत कशी आली असेल. फुनके हा शब्द लाडाने लहान मुलांना आत्या किंवा आजी म्हणते, खानदेशातले जे असतील ना त्यांना चांगलीच कल्पना असेल. आणि लाडाने म्हणजे अशी लाडाने अगदी हलक्या हाताने आपण मूठ वाळतो, अगदी हलकं दाबत नाही त्याला, लाडा लाडाने आपण असं बनवतो, म्हणजे ते लहान मुलांना असं लाडा लाडात वागवतात, त्याला फुनकं म्हणतात, फुनकं म्हणून चिडवतात. आणि एक फुनकं म्हणजे एक पद्धत, अजूनही काही गावागावात तशी पद्धत मी तुम्हाला आधी ते सांगून देते. खानदेशात आमच्याकडे मुलाचं किंवा मुलीचं लग्न असलं, हळद लागली म्हणजे ते आत्या असते, आत्या नवऱ्या मुलाला किंवा मुलीला जे कोणी असेल त्याला आत्या कपडे आणते, ते कपडे घालते. मुलगी असेल तर मुलाचे कपडे घालतात, घोड्यावरून मिरवणूक काढतात, अगदी म्हणजे बायकांना पायगड्या वगैरे टाकत जातात, त्याला फुनकं मिरवणं म्हणतात. ते हे फुनकं हे अगदी लाडा लाडाने बनवायचं असतं हे फुनकं. जेही असेल, ज्यांना माहिती असेल ते मला कमेंट करू शकतात. असे मोठे हलक्या हाताने वळून दाबायचं आणि मी हळूच असं आपण स्टीमरवर ठेवणार आहोत. असे चाळणीवर लांब लांब ठेवायचे, कारण ते फुलतात आणि चिकटतात. मी तेल लावून घेतलेलं आहे, जेवढे मावतील तेवढेच ठेवायचे. चवळीच्या डाळचे बनवतो आहे आपण, लहान मोठे कोणतेही साईजचे करू शकता. मस्त सुगंध आला आहे चवळीच्या डाळीच्या फुनक्यांचा. झाकण ठेवते, 20 मिनटं आपल्याला मिडी मीटवर शिजू द्यायचे. शिजले का फुनके बघू आपण, मस्त सुगंध आला आहे. हे असे
तडे पडल्यासारखे वाटले का, असे उरल्यासारखे शिजले असं समजायचं, आतून बाहेर पडते. नसेल समजत तर आपण सुरीने पण चेक करून घेऊ शकतो, सुरी पण क्लीन निघाली का, किंवा जरी कच्चं राहिलं परत आपण झाकण ठेवून शिजू शकतो. तसं तर 15 मिनिटात होतात ते आपले. आपण याला फोडणी करणार आहोत, काढून घेते मी खाली. कढई ठेवली आहे मी फोडणीला, छोटी कढई. सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते फुनके चिटकत नाही असे तळताना. मोहरी घातली थोडी, जिरा मोहरीची फोडणी देणार आहे. तुम्हाला काही मिरची टाकायची असेल किंवा अजून वरून कांदे टाकायचे असतील तर टाकू शकतात, तसंही छान लागते. कांदे तळले गेले गोडसर चव येते छान अशी, किंवा कढीपत्ता वगैरे. गार होऊ द्यायचे, गार झाल्यावरच फोडणी करायची, नाही तर चिपकतात ते. मी कांदे टाकते, तिकडे करून स्लाईस करून पण टाकू शकते. तेलाचं प्रमाण कमी पण करू शकता, पण जास्त तेलाच्या असे वरतून कोटिंग आलं म्हणजे छान असे क्रिस्पी होतात. खरपूस होतात, खरपूस ते कडक होऊ द्यायचं वरचं त्याचं कवरिंग. असे छान क्रिस्पी होऊ द्यायचे, बघू शकता कलर चेंज झालेला आहे. किंवा असं चुरून चुरा करून कांद्यामध्ये फ्राय करून ते पण करू शकता, मस्त असे क्रिस्पी झालं आहे. किंवा काही बिना तळायचे नुसते वाफवलेले त्याच्यावर तेल टाकून पण देतात. तयार झाले होळीचे फुनके आपले.